नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो ऑलिम्पिड एक्झामिनेशन बद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देतोय ऑलिम्पिड एक्झाम कोणासाठी आहे ऑलिम्पिड एक्झाम कोणत्या विषयासाठी घेतली जाते आणि त्याबाबतचे दोन हजार तेवीस आणि चोवीस साठीचे फॉर्म सुटलेले आहेत का या तीन प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो तुम्हाला जर तुमच्या घरातील एखाद्या पाल्यासाठी मुलासाठी विद्यार्थ्यासाठी किंवा तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या मध्ये कुणी विद्यार्थी जर शाळेमध्ये जात असेल म्हणजेच पहिली ते दहावीच्या वर्गात शिकत असेल त्या सगळ्यांना हा चॅनल सबस्क्राईब करायला हवा कारण या चॅनलच्या माध्यमातून शालेय जीवनातल्या जेवढ्याही स्कॉलरशिप स्पर्धात्मक एक्झाम आहे त्या प्रत्येक एक्झाम बद्दलची प्रत्येक माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आमची टीम देणार आहे सो so, आजचा विषय आहे ऑलिम्पिड एक्झाम ऑलिम्पिड एक्झामिनेशन कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे पहिलीपासून दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गासाठी ऑलिम्पिड एक्झाम घेतली जाते दुसरा प्रश्न आहे की ऑलिम्पिड एक्झाम ही कोणत्या विषयासाठी घेतली जाते तर बघा एकूण नऊ विषय आहेत त्यातला बघा पहिला जे आहे इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियड म्हणजे सायन्स या विषयाची ऑलिम्पियड एक्झाम घेतली जाते इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियड त्याला म्हणतो आपण दुसरी आहे इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियड आय एम ओ त्यानंतर तिसरी आहे इंग्लिश इंटरनॅशनल ऑलिम्पियड ई आय ओ म्हटलं जातं जनरल नॉलेज इंटरनॅशनल ऑलिम्पियड जी के आय ओ त्याला म्हटलं जातं त्यानंतर इंटरनॅशनल कम्प्युटर ऑलिम्पियड आय सी ओ इंटरनॅशनल ड्रॉबिंग ऑलिम्पियाड आय डी ओ त्यानंतर नॅशनल ए से ऑलिम्पियाड त्यालाच एन ई एस ओ म्हणतो आपण आणि शेवटची आहे नॅशनल सोशल स्टडीज ऑलिम्पियाड म्हणजे मी तुम्हाला नऊ म्हटलं पण नऊ नसून त्या किती आहे ही एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ प्रकारच्या आठ विषयांच्या या ऑलिम्पियाड घेतल्या जातात कोणाकडून घेतलं जाता तर आय टी ओ इंडियन टॅलेंट ऑर्गनायझेशन यांच्याकडून ही एक्झाम घेतली जाते मग ह्या एक्झामचं फॉर्म सुटले का तर फॉर्म बन बघूया आपण फॉर्म बघा ऑलंपिक एक्झाम तेवीस चोवीस साठी सुटलेले आहेत मग दोन प्रकारचं तुम्ही स्लॉट घेऊ शकता पहिला स्लॉट जो आहे तुम्ही म्हणजे एकतर तुम्ही स्कूल लेवलला घेऊ शकता रजिस्ट्रेशन करून किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअल स्टुडंट म्हणून रजिस्ट्रेशन घेऊ शकता म्हणजे स्कूलमध्ये सुद्धा ही एक्झाम ऑफलाईन स्वरूपात घेतली जाते किंवा घरी बसून तुम्ही सुद्धा ही एक्झाम ऑनलाईन स्वरूपात देऊ शकतात फॉर्म सुटलेले आहेत का सुटलेले आहेत बघा स्कूल लेवलला हे रजिस्ट्रेशनचे डेट आहे ते आहेत पंधरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही तुमच्या पाल्याचं विद्यार्थ्याचं स्कूल मार्फत रजिस्ट्रेशन करू शकता काय डेट आहे पंधरा सप्टेंबर ही लास्ट डेट आहे आणि इंडिव्हिज्युअल तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तुमच्या पाल्याचं विद्यार्थ्याचं तर त्याची डेट आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस सो आपण अपन, आपल्या पाल्याला जर ऑलिम्पिकच्या माध्यमातन एक विद्यार्थ्यामध्ये त्या विषयामध्ये असणार टॅलेंट जर आपल्याला शोधायचं असेल सर्च करायचं असेल तर नक्कीच पहिलीपासून दहावीपर्यंत तुमच्या विद्यार्थ्यांना या ऑलिम्पिक एक्झाम द्यायला सांगा अतिशय नॉमिनल फीज असते पण एक तुमच्या विद्यार्थ्यामधलं टॅलेंट समोर येतं तुमच्या विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक जीवन स्पर्धात्मक एक्झाम कशा असतात याची माहिती पडते आणि भविष्यामध्ये तुम्ही तुमच्या पाल्याला विद्यार्थ्याला या स्पर्धेमध्ये या स्पर्धा परीक्षांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा उतरवतात इव्हन दो त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप करत असतात सो नक्कीच आपण या स्पर्धात्मक परिषदेतनं या करिअरकडे जाण्याचा हा चांगला ऑप्शन आहे तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या विद्यार्थ्यांनाही सांगा किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला प्रश्न विचारा त्याची उत्तर आम्ही नक्कीच देऊ धन्यवाद